नक्कीच सर, आपला प्रश्न लक्षात आलेला आहे. खरं म्हणजे थोडक्यात पीसीओ बद्दलचा थोडासा प्रश्न वाटला मला, आणि नेमकं आपण कशा पद्धतीने त्यांच्यावरती उपचार करू शकतो आणि या संकटातून त्यांना कशा पद्धतीने बाहेर काढू शकतो. ऍक्च्युली आता जो त्यांनी सांगितला, त्यांचे 4 महिन्यापासून पिरियड्स हे बंद झालेले आहेत. सो पिरियड्स बंद होणं किंवा इरेग्युलर होणं, आणि त्यांचं वय वर्ष माझ्या त्यांनी सांगितलं 35 वर्ष. सो ह्या दोन गोष्टी हे झाल्या आहे. आणि त्यांनी जी तिसरी गोष्ट त्यांनी उल्लेख केला, अंडाशय छोटं झालं आहे. सो इरेग्युलर पिरियड्स हे दोन गोष्टीमुळे होता. एक तर पॉलिसिस्टिक ओरी असेल तर, किंवा अंडाशयाची कॅपॅसिटी कमी असेल तर, ह्या दोन गोष्टीमुळे पिरियड्स हे इरेग्युलर होता. सो बेसिकली जर त्यांच्या कंडिशनमध्ये आपण बघितलं, सो त्यांनी जी सांगितली गोष्ट, अंडाशयाची साईज छोटी झालेली आहे आणि पिरियड 4 महिन्यापासून बंद झाला आहे. त्याच्या आधी त्यांचे पिरियड्स रेग्युलर होते. सो पीसीओस मध्ये पहिल्यापासून पिरियड्स हे इरेग्युलर असतात. आणि वय वर्ष 35 जेव्हा म्हटलं, तर हे टिपिकल आपण जर हे प्रेझेंटेशन म्हटलं तर प्रेझेंटेशन असतं प्री मॅच्युअर ओव्हरियन फेल्युअर. सो अंडाशयाने काम करणं बंद केलेलं आहे. पण हे आपण त्याच्या आधी आपल्याला डायग्नोस करणं फार महत्वाचं आहे. हा तोच प्रॉब्लेम आहे. पिरियड्स पण दोन कारणामुळे बंद होता. पहिली गोष्ट तर अंडाशयाने काम करणं बंद केलं, किंवा गर्भाशयाचा अस्तर चिटकला असेल, या दोघांमुळे पायी ही बंद होऊ शकते. सो आपल्याला पहिले इन्व्हेस्टिगेशन करणं गरजेचं आहे. जसं सोनोग्राफीमध्ये आपण पिरियडच्या सेकंड थर्ड डेला आपण सोनोग्राफी करून बघू शकतो अंडाशयामध्ये अँटल फॉलिकल्स आहेत का नाही आहेत. सो त्याच्यावर आपल्याला त्याची कॅपॅसिटी बघता येते. सेकंड एक ब्लड टेस्ट असते, त्याला अँटीमुलेरियन हॉर्मोन AMH आपण असं म्हणतो. सो AMH ची व्हॅल्यू किती आहे, सर नॉर्मली ती इफ लेस दॅन 0.3 झाली तर त्या कंडिशन मध्ये पिरियड्स बंद होता. सो जेव्हा आपण हे डायग्नोस करू, येस यांचे AMH कमी आहे, अँटल फॉलिक्युलर काउंट नाही आहे, सो त्या कंडिशन मध्ये आपण यांना लेबल करू शकतो प्री मॅच्युअर ओव्हरियन फेल्युअर. सो जेव्हा प्री मॅच्युअर ओव्हरियन फेल्युअर असतं, तर अशा वेळी पाळी ही बंद होऊन जाते. जर ट्रीटमेंट काय करायची असं आपण विचार केला या कंडिशन मध्ये, तर ट्रीटमेंटसाठी आपण पहिल्या सर्वात पहिले त्यांची पाळी सुरू करणं महत्वाचे असते. सो मेडिसिन देऊन आपण त्याला प्रायमिंग करणार, म्हणजे कुठे पाळी आपण सुरू करणार ते रेग्युलर करणार गोळ्या औषधं देऊन. नॅचरली ती होणार नाही. आणि त्याच्यानंतर जर त्यांना बाळ हवंय आता, सो बाळ पाहिजे असेल तर तो ट्रीटमेंट, जसं मी एक उल्लेख केला डोनर प्रोग्राम मध्ये स्त्री बीजदान हा एक प्रकार असतो. सो जेव्हा स्त्री बीजदान केलं आपण, सो या कंडिशन मध्ये आपण बँकेतून स्त्री बीज घेतो, मिश्रांचे शुक्राणू घेऊन गर्भ तयार करतो आणि तो गर्भ आपण यांच्या गर्भाशयामध्ये ट्रान्सफर करतो. म्हणजे प्रामुख्याने मूलबाळ न होणं, प्रामुख्याने प्रेग्नेन्सी न राहणं याचं कारण यांच्यामध्ये क्लिअर आहे, अंडाशय काम करत नाही म्हणून. सो नॉर्मली आपण त्याचं बँकेतून स्त्रीबीज घेतलं, स्त्रीबीज दान केलं, सो या कंडिशन मध्ये रिझल्ट हे फार चांगले मिळू शकतात. सो हे झालं एक इंडिकेशन स्त्रीबीज दानाचं. तर स्त्रीबीज दान केव्हा केव्हा लागू शकतं जर आपण असा विचार केला, सो हे नंबर ऑफ कंडिशन्स मध्ये आपण ही ट्रीटमेंट वापरू शकतो. जसं पहिले झालं तर प्री मॅच्युअर ओव्हरियन फेल्युअर, किंवा एखाद्या लेडीची वयानुसार पाळी बंद झाली असेल, 45-50 ला पाळी बंद झाली असेल आणि त्यांना अपत्य प्राप्ती हवी असेल, किंवा काही कारणास्तव अंडाशय काढले गेले असतील, कॅन्सर असेल किंवा सिस्ट असेल त्याच्यामुळे ते अंडाशय काढले गेले असतील, किंवा पुअर ओव्हरियन रिझर्व असेल, अंडाशयाची कॅपॅसिटी अतिशय कमी असेल आणि चांगले स्त्रीबीज आपल्याला मिळतच नसतील, किंवा मल्टिपल IVF फेल होत असतील आणि त्याचं प्रामुख्याने जे कारण असेल ते स्त्रीबीजांची क्वालिटी असेल, किंवा काही लेडीज अशा असतात जन्मता त्यांना स्त्रीबीज नसतात, त्याला आपण प्रायमरी अमेनोरिया म्हणतो, प्रायमरी ओव्हरियन फेल्युअर म्हणतो, त्या टर्नर सिंड्रोम झालं, गोनॅडल डिजेनेसिस असे प्रकार झाले, किंवा एखाद्या लेडीजमध्ये क्रोमोझोमल प्रॉब्लेम्स असतील. सो क्रोमोझोमल प्रॉब्लेम्स असतील तर त्या कंडिशनमध्ये ते पुढच्या अपत्याला पण कॅरी फॉरवर्ड होता. सो अशा कंडिशनमध्ये आपण जेव्हा स्त्रीबीजदान केलं, सो या कंडिशन्समध्ये आपल्याला रिझल्ट अतिशय चांगले मिळू शकतात. आणि याचे रिझल्ट आपण विचार केला तर नॉर्मल IVF जे आहे त्याच्या कम्पेरेटिव्हली फार चांगले आहे. पण यांना पण रिझल्ट हा नक्की मिळू शकतो. पण पहिले आपण डायग्नोसिस करणं महत्वाचं आहे. आणि डायग्नोसिस झालं तर ट्रीटमेंट घेतली तर रिझल्ट हा अतिशय चांगला मिळू शकतो.